हॅलो अँड वेलकम स्टुडंट इन टुडेज ऑनलाईन क्लास सो लेट सी टुडेज टॉपिक आज आपण काय बघणार आहोत तर तुमच्या मॅथ्स ॲक्टिव्हिटी बुकमधलं सर्कल द हार्ड ऑब्जेक्ट अँड क्रॉस द सॉफ्ट ऑब्जेक्ट लेट सी स्टुडंट दिस इज युअर मॅथ्स ॲक्टिव्हिटी बुक वन टू फिफ्टीन सो लेट सी एस्टरडे वॉट वी लर्न सर्कल द कोल्ड ऑब्जेक्ट अँड क्रॉस द हॉट ऑब्जेक्ट म्हणजे काय कालच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं तर जे थंड ऑब्जेक्ट असतात त्यांना सर्कल करायचं आणि जे हॉट ऑब्जेक्ट असतात त्यांना क्रॉस करायचं सो ओपन so, टुडे पेज नंबर सेवन आज काय बघणार आहोत आपण सर्कल द हार्ड ऑब्जेक्ट अँड क्रॉस द सॉफ्ट ऑब्जेक्ट पहिल्यांदा आपण सर्कल करणाऱ्या गोष्टीचा विचार करूया म्हणजे हार्ड ऑब्जेक्ट हार्ड म्हणजे काय जे स्पर्शाला कठीण कठीण जाणवतं जसं की इथं तीन तुम्हाला ऑब्जेक्ट दिलेले आहेत फर्स्ट इज कॉटन तुम्हाला कॉटन म्हणजे काय माहिती आहे का तर कॉटन म्हणजे कापूस त्याच्यानंतर इथं अँकर अँकर म्हणजे काय दाखवलं आहे बाम दाखवलं आहे आणि ही काय आहे बॅट तर यामध्ये कुठल्या वस्तू स्पर्शाला कठीण जाणवतात तर बॅट बॅट कधी हातात घेतली आहे का तुम्ही बरोबर बॅट कशी असते लाकडापासून बनलेली असते आणि ती कठीण असते म्हणून ते कोणता ऑब्जेक्ट आहे हार्ड ऑब्जेक्ट त्याच्यानंतर हा ॲरो किंवा अँकर याला कधी तुम्ही स्पर्श केला आहे का ओके तोही कठीण असतो आणि कापूस कधी हातात घेऊन बघितला आहे का तो किती मऊ असतो सॉफ्ट म्हणजे काय तर मऊ आता तुम्ही काय करायचं आहे या तीनपैकी जे हार्ड ऑब्जेक्ट आहेत त्यांना सर्कल करायचे आहे बॅट कशी आहे हार्ड आहे म्हणून बॅटला आपण काय केलं सर्कल केलं हा अँकर कसा आहे तो सुद्धा स्पर्शाला कठीण आहे म्हणून त्याला सर्कल केला आणि कॉटन कसा आहे सॉफ्ट आहे म्हणून त्याला क्रॉस केला नेक्स्ट या लाईनमध्ये बघा पिलो कशी आहे पिलो पण कॉटनचेच बनलेले असते म्हणजे पिलो कसे आहे सॉफ्ट आहे बॅट कशापासून लाकडापासून बनलेले असते हे लाकूड कसं आहे लॉग हार्ड आहे आणि स्टोनसुद्धा काय आहेत हार्ड आहेत म्हणून आपण ते काय करणार आहे पिलोला क्रॉस करणार आहे का तर ती सॉफ्ट आहे आणि इथं बाकी दोन ऑब्जेक्टला आपण काय करणार आहोत सर्कल करणार आहोत काप तर ते हार्ड आहेत नेक्स्ट थ्री एक्झाम्पल बघा टॉवेल ब्रिक्स अँड फिदर्स याच्यामध्ये काय आहे तर फिदर्स पण एकदम सॉफ्ट असतात टॉवेल पण एकदम सॉफ्ट असतो आणि ब्रिक्स म्हणजे विटा त्या कशा असतात टणक असतात कठीण असतात म्हणून त्यांना सर्कल करायचं आणि फिदर्सला क्रॉस करायचं टॉवेलला क्रॉस करायचं तुम्ही हे सगळं करून दाखवताना एक व्हिडिओ मला सेंड करायचा आहे सो टुडेज होमवर्क फॉर यू इज होमवर्क आज तुम्हाला थोडं डिफरंट असणार आहे ही ॲक्टिव्हिटी कशासाठी होती हे तुम्हाला समजलं का तर तुम्हाला हार्ड आणि सॉफ्ट ऑब्जेक्ट आयडेंटिफाय करता आले पाहिजेत ते तुम्ही करायचे आहेत आणि आत्ताचे पेज सॉल्व्ह केलेले फोटोज मला सेंड करायचे आहेत थँक्यू